तो वोटर नंबर घेऊ द्या फक्त। नमस्कार, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे। शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजित तांबे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। त्यातच शुभांगी पाटील ही आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले असता तिथं गोंधळ उडाला। तर झालं नेमकं असं, शुभांगी पाटील या धुळे शहरातील महानगरपालिका शाळा क्रमांक 8 इथे मतदान करण्यासाठी पोहोचल्या। मतदान केंद्रावर आल्यानंतर शुभांगी पाटील यांना आपला मतदान क्रमांक मिळत नसल्यानं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। अधिकाऱ्यांचीही तारंबळ उडाली। शुभांगी पाटील ही अधिकाऱ्यांवर भडकल्या। खोली क्रमांक चुकल्याचं मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आणि अधिकाऱ्यांनी तात्काळ दुरुस्ती केली। अखेर 15 ते 20 मिनिटांनंतर मतदान क्रमांक मिळाल्यानंतर शुभांगी पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। या निवडणुकीत आपला विजय निश्चित होणार असून 2 तारखेला विजयाचा जल्लोष आपणच साजरा करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी शुभांगी पाटलांनी दिली। विरोधकांचा माझा आता विशेष नाही, विषय आहे जनतेचा आणि विजय छान असा प्रतिसाद आहे। म्हणजे तुम्ही कोणालाही विचारणार की किती नंबरला काय लिहायचं तर नाव सांगायची गरज नाही, काय लिहायचं सगळ्या